एकतर ते बोलतच नाहीत आणि बोलले तरी खूप कमी बोलतात. गेल्या अनेक दिवसांपासून नाही तर अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आलोय. आणि आता अलीकडच्या काळात ही गूढता अधिकच वाढली आहे, कारण जे काही महिना दीड महिन्यामध्ये घडतं आहे तुम्ही बोलत नाही आहात. मात्र तुमच्या मनात काहीतरी आहे, काय नेमकं तुमच्या मनात आहे? मनात आहे ते बोलतोच तुम्ही. मग काय, तुम्ही आत्ता आम्ही भाजपच्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहिलं, साधारणपणे असं वाटत होतं किंवा बोललं जात होतं की आज विजयदादा भाजपमध्ये प्रवेश करतील, तुम्ही असं बाउंड्रीवरच थांबलात असं लक्षात येते? सत्कारला बोलू, सत्कारला बोलू करायला, मला सत्कार करायचा म्हणून मी गेलतो. पण मग तुम्ही एका बाजूला रणजित सिंह भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि तुम्ही प्रचारात म्हणजे भाजपच्या इथल्या प्रचारात नियोजनामध्ये रणजित सिंह किंवा आपले उमेदवार जे आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात, तरी देखील तुम्ही भाजपमध्ये नाही आहात, मग तुम्ही राष्ट्रवादीमध्येच आहात असं म्हणायचं की? राष्ट्रवादी जात आम्ही. बरं, मग राष्ट्रवादीत असताना तुम्ही भाजपचा प्रचार करणार आहात? कुठं अजिबात नाही. आजच्या एकूण सभेकडे जर तुम्ही बघितलं तर काय साधारणपणे तुम्हाला वाटतं की एवढी मोठी सभा, मला वाटतं 85 इथे पंतप्रधान राजीव गांधी आले होते, त्यानंतर आज परत आलेत. तुम्ही बरंच सगळं राजकारण 50 बघितलं. रणजित निंबाळकर साहेबांनी निवडले असं वाटतं मला, लोकांच्या उपस्थिती वाटताना राठीच लागलो गुलो होतो मतदान, दोघांनी दोघांनी केलं तर गेलं होतं पहिले मतं. दरम्यानच्या काळामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप किंवा टीका टिप्पणी झाली त्यामध्ये की बाबा विजयदादांवरती अन्याय झाला राष्ट्रवादीमध्ये, तुमची काय भावना आहे? आज काही कार्यकर्ते देखील बोलत होते, महिलांशी आम्ही बोललो, त्या म्हटलं की विजयदादांवरती अन्याय झाला पवारसाहेबांकडून. काय करायचं केलं त्यांनी आम्हाला काय माहित नाही, काय बोलणार नाही, बोलत नाही होते अन्यायाचं. कारण त्यानंतर लगेचच प्रतिक्रिया राष्ट्रवादीमधनं काही नाही, त्यांचे काहीतरी SMS किंवा मेसेजेस फिरले होते की असा अन्याय पवारसाहेब तुम्ही माझ्यावर पण करा. काय कोणी मेसेज पाठवणार माहित नाही मला, प्रत्येक आपापले डॉक्य तसं वापरत चालतं तिथं. काय आगामी काळामध्ये काय साधारणपणे तुमची राजकीय दिशा असेल ठरवलं नाही? काय प्रतीचा मार्ग तुम्ही ओपन ठेवलाय? ठरवलं नाही. काय कधी कधी ठरवणार, काय ती योग्य वेळेची वाट पाहतात? आज मुख्यमंत्री म्हटले की विजयदादा आमचेच, याचा काय अर्थ घ्यायला? मुख्यमंत्री विचारलं बरं असतं ते. तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालं ते? काय नाही, कृष्णा स्थिरीकरण फक्त आमचं, कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं काम. ओके, ज्याचा तुम्ही आग्रह आधीपासून धरला होता. मीच मंजुरी दिली त्यावेळेस डेप्युटी होतास मी, आणि त्याची कल तुमच्या मनामध्ये आहे, त्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे, ते पूर्ण झालं नाही? माझ्या वाईट विषय नाही, स्वार्थाचा नाही, काही माझं कसं म्हणणं आहे, सगळ्या दुष्काळ भागाला पाणी मिळणार नाही, त्याने पिढ्यानपिढ्या आमच्या मागे राहिली उभा लोक, त्यांना असं वाटत होतं चालेल पाणी नको द्यायला, म्हणून आमची योजना आपण तयार केली होती. बरं, मग कोण तुमचे नेते किंवा त्यांची भूमिका आड आली? काय तुमचे नेते किंवा त्यांची भूमिका या कामाच्या आड आली? झालं नाही, केलंच नाही ना. आणि तीच नाराजी आज दिसते? मागणी काही आमची बीजेपीत गेले दादा गेले, काय नाही. पण मग आता तुम्ही मोहिते कुटुंब भाजपसोबत गेलं हे कशासाठी म्हणून गेलं? कारण तुम्ही तर स्वतः उमेदवार किंवा रणजित आम्ही गेलो ना, कर्तृत्व सांगितलं, सेमी सांगितलं आता सभेत आम्ही करणार आहे म्हणून. आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी गेलं, काय म्हणायचं म्हणा तुम्ही, आता मी काय सांगणार. धन्यवाद दादा, जी मीडियाशी बोलल्याबद्दल. फिरोजनीस, नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, अकलूज.